सध्या ऐतिहासिक सिनेमांचा ट्रेंड सुरू आहे. सर सेनापती हंबीरराव या सिनेमानंतर अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे आता आणखी एका ऐतिहासिक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. बलोच असं या सिनेमाचं नाव असून नुकतंच या सिनेमाचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. या सिनेमात प्रवीण यांची मुख्य भूमिका असून पोस्टरवर असलेला त्यांचा लुक सध्या चांगलाच चर्चेत आहे. जखमी सैनिकाच्या वेशात कोणता तरी निश्चय मनाशी केलेले प्रवीण पोस्टरवर दिसत आहेत. पानिपतच्या पराभवानंतर अनेक मराठी मावळ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरीत राहावं लागलं. या गुलामगिरीत राहिलेल्या मावळ्यांची शौर्य गाथा बलोच या सिनेमातून उलगडणार आहे. 5 मे 2023 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. प्रकाश पवार या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत. प्रवीण यांच्या व्यतिरिक्त या सिनेमात अजून कोण कलाकार असणार हे अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये. बलोच हा सिनेमा पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का? आणि या सिनेमातील प्रवीण यांचा लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.